कुमार बांदेकर। मी जी एस अमोणकर विद्या मंदिर म्हापसा गोवा ह्या शाळेत शिकते। अहो, मी पूर्ण विचार केलाय, तुम्ही आजारी आहात। तुमच्या ऐवजी त्या पोलिसांचा मार खायला मी थाती होती आहे। अहो, उगाच यात खंड पडायला नको, त्यापेक्षा मीच गोव्यात जाते। तुमचे हे कार्य पुढे नेणे हे तुमची पत्नी म्हणून माझे कर्तव्य नाही का? बर, येते मी। जय हिंद, जय भारत। काय, मी हे भाषण थांबू? नाही नाही, जय हिंद, जय भारत। काय, माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलाबाळांना माझी गरज आहे? हे बघा, माझ्या मुलाबाळांची काळजी तुम्ही नका करू। आणि हो, माझ्या पोटच्या मुलांप्रमाणेच हे सगळे गोमंतकीही माझीच मुलं आहेत। लहान लहान मुले पारतंत्र्यात आहेत, त्यांच्या स्वातंत्र्याचा विचार करायला नको। आणि हो, जर मला शिक्षा होऊन या सगळ्या गोमंतकीयांना जर स्वातंत्र्य मिळणार असेल, तर मी कुठली शिक्षा आनंदाने भोगायला तयार आहे। मी या असल्या शिक्षांना घाबरत नाही, त्यामुळे तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती तुम्ही देऊ शकता। जय हिंद, जय भारत, जय गोमंतक, भारत माता की जय, जय गोमंतक। हांव सेंट लॉरेन्स हाय स्कुलाचे भुरगें, म्हजें नांव रुपल गांवस। गोंयांत पयलीं पुर्तुगेज राज्य करताले, ते गोंयच्या लोकांचेर खूब अन्याय अत्याचार करताले। तांचो विरोध करपाक गोंयचे जायते तरणाटे फुडें सरले। हें पळोवन आमच्या लागींच्या राज्यांतलो तरणाटो मोहन रानडे होवूय गोंय मुक्त करपाक फुडें सरलो। मोहन रानडे हाचो जल्म महाराष्ट्रांतल्या सांगली गांवांत 25 डिसेंबर 1929 ह्या वर्सा जाल्लो। मोहन रानडे हाणें गोंय मुक्ती संग्रामांत मोलाचो वांटो दिला, हें आमी मतींत दवरूंक जाय। मोहन रानडे हे आझाद गोमंतक दलाचे प्रमुख नेता आसले। ताणें गोंयांत येवन शिक्षकाचें काम केलें। मागीर ताणें हेर स्वतंत्र सुटके झुजाऱ्या वांगडा एकठांय येवन पुर्तुगेजाचो विरोध करपाक कुंभंडा आंदोलनांत चळवळी केल्यो। बेती पुलीस चौकीत केल्या हल्ल्यात ते जखमी जाले आनी पुर्तुगेज सरकारान तांकां बंदखणींत घाले। पुर्तुगेज सरकारान तांकां 26 वर्सांची ख्यास्त फरमायली। शेवटाक तांची 14 वर्सांची ख्यास्त सोंपल्या उपरांत 1969 ह्या वर्सा तांची सुटका जाली। बंदखणींत रावन तांणी वेगवेगळीं पुस्तकां बरयलीं। ताच्या पुस्तकांनी गोंय चळवळींतले अणभव दिश्टी पडटा। तांची नामांकीत पुस्तकां म्हटल्यार सचीचे वाण आनी स्ट्रगल अनफिनिश्ड ही जावन आसात। ताच्या सामाजीक कार्या खातीर गोंय सरकारान ताका वेगवेगळे पुरस्कार दिवन ताचो भोवमान केला। ताणें केल्ल्या सामाजीक वावरा खातीर गोंय सरकारान ताका गोवा पुरस्कार दिला, तशेंच भारत केंद्र शासनान ताका पद्मश्री पुरस्कार दिवन ताचो भोवमान केला। मोहन रानडे हाका 90 वर्सांच्या पिरायेचेर 25 जून 2019 ह्या वर्सा पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलांत मरण आयले। जय हिंद, जय गोवा। आय एम राहुल, द ग्रेट फ्रीडम फायटर ऑफ गोवा, पुरुषोत्तम काकोडकर। आय अर्ज द पीपल ऑफ गोवा टू कंटिन्यू टू डेडिकेट देमसेल्फ टू हार्ड वर्क अँड कॉम्युनल हार्मनी। थँक्यू। माझे नाव श्रेया सुरेश फट्टे आणि हांव 6वी इयत्तेन शिकता। माझ्या शाळेचे नाव डॉना लियोन मेमोरियल हायस्कूल। जसे तुमकां खबर आहे की आमच्या गोयार पहिली पोर्तुगीजांनी खूप वर्षा राज्य केले आणि ते त्यांना आमकां खूप त्रास दिताले। म्हण गोयकारांक सदांच दिसताले की आमकां त्यांचे कडसून केन्ना एकदा मुक्तता मेळटली। आणि त्यांना बायलां खूप उणी आशिल्ल्यो पण फाटी नाशिल्ल्यो आणि त्यांना चडशे दादलेच तितून वांटो घेताले। तितूंतलीच एक बायल जी कोणाकूच भियानाशिल्ली ती म्हणजे मित्रा बीर। मित्रा बीर हिचे ल्हानपणापासूनचे नाव मित्रा काकोडकर आशिल्ले। तिने आपले शिक्षण पुराय करून 1954 ह्या वर्सा वड नामनेचे सुटके झुजान वांटो घेतलो। ती खूप हुशार बायल आशिल्ली। तिने गांवांनी भोवून बायलांचे बळगे एकठांय केले आनी ती बायलांची मुखेली जाली। तिचे मुखेलपणा खाला बायलांचो व्हडलो सत्याग्रह जावपाचो आशिल्लो। ही खबर पुर्तुगीज सरकारांक कळताच तांकां खूब चिंता जाली। म्हण त्यांच्यांनी तिका आनी तिच्या सांगेत्यांक धरून बंदखणींत घाले।
जेन्ना ती बंद खणींत आशिल्ली तेन्ना थंय एक पुलीस आशिल्लो तो कोणाकूच भियानाशिल्लो पूण तो तिका सामकोच भियेतालो तो सदांच म्हणटालो ह्या बायलेचेर कडक नदर दवरुकूच जाय ही कितें करपी तें नेम ना अशें करून 4 वर्सां गेलीं शेवटाक तिका सूट मेळ्ळी तरी सुद्दां ती बंद खणींतल्यान सुटून येतकच तिणें तिचें काम नेटान चालू दवरलें बायलांची उदरगत करता तांकां फुडें काडप बायलांक आदार दिवप समाजसेवा करप आनी भुरग्यांक शिक्षण दिवप हितून तिणें तिचें जिवीत ओपून दिलें तिणें वेऱ्या हायस्कूल वेऱ्या एक प्रगती हायस्कूल नांवाची शाळा सुरू केली आनी तितून ती शिक्षिका म्हणून थोडी वर्सां काम केली तिचे विचार पळोवन तिका म्हापशा सरस्वत विद्यालयांत शिक्षिका म्हणून जाहीर केली तिणें खुबशे वेव्हार केले आनी बायलांक फुडें काडली जशें पापड करप आनी विकप तिणें म्हापशा एक बायलांचो महिला मंडळ सुरू केलो एक दीस ती मुंबय वचपाक म्हणून भायर सरली तिचो वाटेर व्हडलो अपघात जालो आनी तिका थंयच मरण आयलें सगळे गोंयकार तिका चुडचुरोवंक लागले आमीत गोंयकार तिका केन्नाच विसारची ना कित्याक तिणें आमच्या गोंया खातीर खूब त्रास काडले देव बरें माय नेम इज प्रियांशू बिजलेवान माय स्कूल नेम इज डॉना लिनोर मेमोरियल हाय स्कूल आय एम टू स्पीक अबाउट रविंद्र केलकर रविंद्र केलकर वॉज बॉर्न ऑन 7 March 1925 ही वॉज अ नोटेड इंडियाज author, famous writer who wrote primarily in the Konkani language through he also wrote in Marathi and Hindi. A Gandhian activist, freedom fighter and a pioneer in the modern Konkani movement is a well-known Konkani scholar. Linguist and creative thinker Kelkar was a participant in the Indian freedom movements Goa liberation movements and later the campaigns against the major of the newly formed Goa with Maharashtra He played a key role in the founding of the Konkani Bhasha Mandal, which led the literary campaign restatement of Goa Konkani as a full-fledged language restatement as the state of Goa. Later, Kelkar was death at Apollo Hospital at 11:30 a.m. at Friday, 27 August 2010. He was 85 years old. Thank you.